हाय गाइज, कार्पेट साफसफाईचा आज आपण व्लॉग करत आहोत. माझ्या घरामध्ये चार मांजरी असल्यामुळे महिन्याभरामध्ये मला एकदा तरी व्हॅक्युम क्लिनिंग करावंच लागतं कार्पेटला. आणि तुम्ही फरक बघू शकता की व्हॅक्युम केल्यानंतर तिकडे कशी डार्क साईड दिसते, ज्याचा कचरा निघून गेलेला आहे, आणि इकडे कसे केस दिसत आहेत. तर हे असं ऑलमोस्ट महिन्यातून एकदा मला स्वच्छ करून घ्यावे लागते. व्हॅक्युम क्लिनिंग हा एक ऑप्शन आहे. आणि सेकंड ऑप्शन आहे शॅम्पूइंग. तुम्ही शॅम्पूसुद्धा करू शकता. 6 महिन्यातनं मी एकदा शॅम्पूइंग पण करते कार्पेट्सना, आणि दर महिन्याला मी व्हॅक्युम क्लिनरने क्लीन करून घेते. त्याबरोबर आपण कर्टन, ग्रास, आर्टिफिशियल ग्रास हे सगळंसुद्धा क्लीन करू शकतो. ते पण मी नेक्स्ट ब्लॉग बनवणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती बारकाईने हे काम चालतं आणि प्रचंड मेहनत लागते गाईज, खूप ताकद लागते. साधारण एवढं कार्पेट करायला त्यांना 1-1.5 तास आरामशीर जातो, बट वर्थ इट आहे गाईज. खूप स्वच्छ दिसतं, कसलं भारी दिसतं तुम्ही बघा. थोडासुद्धा कचरा त्याच्यात राहत नाही. आणि दररोज मी कार्पेट काढतही नाही. हे कार्पेट जे काय आहे ते व्हॅक्युम क्लिनरवालेच महिन्यातून एकदम साफ करून जातात. सो तुम्ही बघताय की किती छान स्वच्छ झालेलं आहे. सो गाईज, असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर. बाय गाईज.